मॅच करते पिठलं, त्याच्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. इथं अर्धा लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी कोथिंबीर आणि एक चार मिरच्या घेतल्यात. याचं वाटण करून घेणार आहे, जाडसरच वाटायचं आहे. पिठलं करायचं म्हटलं की त्याला थोडंसं जास्तीचं तेल घालायचं. तीन पळी तेल घालते मी. तेल व्यवस्थित तापू द्यायचे. तेल तापलं, एक पाव चमचा मोहरी. कांदा घालायचा. कांद्यातच आपल्याला हे हिरवं वाटण घालायचंय. अगोदर घातलं तर करपण्याची शक्यता असते, त्यामुळं कांद्याबरोबर भाजून द्यायचे. याच्यामध्ये घातली अर्धा चमचा हळद. कांदा व्यवस्थित भाजलाय, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते. पाणी उकळू द्यायचे, नंतर आपल्याला आणखी पाणी लागणार आहे, त्यामुळं गरम पाणी उकळण्यासाठी ठेवते बाजूला. इथे मी घेतलंय एक वाटी बेसन. पाणी छान उकळलंय आपलं. गॅस कमी करते आणि आपल्याला नंतरची प्रोसेस फार फास्ट करायची आहे, कारण आपण कोरडं पीठ टाकणार आहे, गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत. ह्या पाण्यामध्येच मी बेसन पीठ टाकणार आहे. काही गुठळ्या झाल्या तरी त्या मोडून घ्यायच्या. पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतलंय, तर पाणी उकळलंय, उकळलेलं पाणी घालणार आहे. थोडं थोडं करून घालायचंय. बघा, छान एकसारखं असं पिठलं झालंय तयार. अजून हे शिजायचंय, एक 10 मिनिटं तरी ह्याला शिजावं लागणार आहे. बेसन पीठ आहे, हे व्यवस्थित शिजलं पाहिजे. अजून शिजायचंय, त्यामुळे याला अजून थोडस पाणी घालूया. आता जरी पातळ दिसत असलं तरी शिजल्यानंतर पिठलं आणखी घट्ट होणार आहे. तस खूप छान सुगंध येतोय पिठल्याचा, अंदाजाने आणि चवीनुसार. म्हणजे साधारण 1.5 चमचा मीठ घालते. बघा, एकसारखं छान झालंय. एक 10 मिनिटं एकदम कमी गॅस करून आपण हे शिजू देऊया. झाली आहे, पिठलं छान शिजलंय आपलं. बघा, पिठल्यावर अशी साई यायला लागली, म्हणजेच याचा अर्थ पिठलं शिजलंय. आणखी शिजवण्याची आवश्यकता नाही. मस्त झालंय, सुगंध सुटलाय छान. नक्की करून बघा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. बघा, मस्त अशी आपली गावरान पद्धतीनं झणझणीत पिठल्याची थाळी तयार आहे. याच्यावर एक साजूक तूप थोडस. नक्की करून बघा ही गावरान पद्धतीच मस्त असं पिठलं. असं बंद करते आणि 1-2 मिनिटं मी असंच झाकून ठेवणार आहे. पिठल्यावर घालते छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. Thank you.
छान झालं आहे पिठलं, नक्की करून बघा।